मैत्रिणींनो, आपण शिवरात्र स्पेशल मस्तपैकी उपवासाची बटाट्याची भाजी आणि उपवासाचा व्रताचा पराठा बनवलेला आहे. तर पराठा खूपच छान चवदार झालेला आहे आपला. हे बघा, अगदी चव भांडणात लागते त्याची. शिवरात्रीसाठी आपण पराठे बनवतोय, त्याच्यासाठी इथे आपण अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. त्याला लो ते मिडियम जास्त छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण 4-5 मिनिट साबुदाणा असा छान भाजतोय. तर तो असा फुलायला लागतो, बघा तुम्ही बघू शकता. तो फुलायला लागला ना तोपर्यंत त्याला भाजायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस त्याचं मिक्सरमध्ये वाटण करू ना, तर छान तर वाटलं गेलं पाहिजे. म्हणजे फुल गॅसही करू नका, नाही मग तो जळायला लागेल. तर इथे आपला साबुदाणा छान भाजला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त फुललेला पण येतो. तर या ठिकाणी काय करायचं, आता आपण गॅस बंद केला, साबुदाणा कढईतच राहू द्यायचा. आणि बंद गॅस केल्यानंतर तो कढईत राहिल्यानंतर एकदम छान मस्तपैकी कुरकुरीत होतो आणि नंतर मग आपण याचं वाटण करूया. तर इथे आपला साबुदाणा आता गार झालेला आहे, तर आधी आपण साबुदाणा वाटून घेऊया. तर इथे आपण साबुदाणा एकदम बारीक पिठासारखं दळून घेतलंय. त्याच्यात अर्धी वाटी आपण शेंगदाणे टाकून घेतोय. हे पण पुन्हा आता वाटण करून घ्यायचं. ते हे आता आपण मिक्सरमधलं वाटलेलं एका चाळणीत टाकून घेऊया. कारण कसं असतं ना, पराठा लागताना मग तो फुटायला नाही पाहिजे. जर साबुदाण्याचे दाणे असले किंवा शेंगदाणा जर दळला गेला नसेल तर हे सगळं आपल्याला छान मस्त गाळून घ्यायचं. ते दाणे वरती रंगतात दाणे. हे बघा, आता हे गाळून झालेलं आहे. तर इथे आपण आता 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1/2 चमचा जिरं घेतलंय, हे वाटण करून घेऊया. जर तुम्हाला उपवासाला जिरं वगैरे कोथिंबीर चालत नसेल तर ते टाकू नका. तर हे आता आपण वाटण त्याच्यात टाकून घेऊया, हिरवी मिरची आणि जिरं, आणि त्याच्यातच कोथिंबीर पण टाकून घ्यायची. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं. हे सांदव मीठ टाकले आपण आणि त्याच्यात आता 2 बटाटे उकडून आपण साल काढून त्यांना मॅश करून घेतले, ते पण टाकून घेऊया. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया. बटाटा टाकल्यामुळे बाइंडिंग पण छान येतं आणि पराठे एकदम सॉफ्ट येतात. हे तर आपल्याला थोडंच पाणी लागणार आहे. पाणी एकदमच टाकू नका, लागत लागत टाका. याच्यात आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, त्याच्यामुळे पराठे आपले चिवट वगैरे होणार नाही. आधी आपण ते भिजून घेऊया. असं मस्त पोळा तयार करून घ्यायचा. तर सिक्रेट पदार्थ आपला टाकतोय आपण, म्हणजे सिक्रेट काय टाकतोय बघा, ते भगरचं पीठ टाकतोय आपण. 2 चमचे आपण भगरचं पीठ घेतलेले, त्याच्यामुळे पराठा आपला म्हणजे गारही झाला ना तर तो कुरकुरीत राहणार. आता पुन्हा छान मस्तपैकी मळून घ्यायचं. तर इथे आपला गोळा छान मस्त भिजवला गेला आहे. वरून आपण तेल टाकलं, तेलाने छान चोळून घ्यायचं आणि 10-15 मिनिट याला झाकून ठेवायचं आहे आपण. म्हणजे छान मुरेल तो आणि पराठे आपले छान येतील. हे बघा, छान दिसतोय मस्तपैकी. पराठे खूप टेस्टी लागतात. तर 15 मिनिट आपण झाकण ठेवून राहू देऊ. इथे आपण उपवासासाठी भाजी बनवते, त्याच्यासाठी आपण इथे तूप टाकून घेतले गावरणचे. कारण तुपात ही उपवासाची भाजी केलेली बटाट्याची खूपच टेस्टी लागते. तर त्याच्यात जिरं टाकून घेऊया, नंतर हिरवी मिरची, छान मस्त कमी जास्त फ्राय होऊ द्यायची. जर मी सांगते तुम्हाला उपवासाला तुम्हाला जिरं चालत नसेल तर तुम्ही टाकू नका. आता त्याच्यात आपण हे उकडलेले बटाटे साल काढून कापून घेतलेले, म्हणजे तुकडे करून घेतले, ते टाकून घेतले आपण. ही भाजी खूप चवदार लागते पराठ्यांसोबत. त्याच्यात चवीनुसार मीठ. हां, छान वास येतो आहे मस्तपैकी तुपात कमी दिल्यामुळे. तर आता काय करायचं, यावेळेस गॅस वाढून घ्यायचा आणि फुल गॅसवर 3-4 मिनिट मस्तपैकी हे
बटाटे तुपामध्ये फ्राय होऊ द्यायचे, म्हणजे एकदम क्रिस्पी होतात ते, कारण ते आपण बॉईल केले आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यांना काही शिजवायचं वगैरे नाही आहे. 2-3 मिनिट आपण बटाटे फ्राय होऊ दिले. त्याच्यात आता जाडसर दळलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आपण, 2 चमचे, अगदी छोटा चमचा आहे, त्याच्यामुळे चव खूप छान लागते बटाट्यांची. आणि त्याच्यात आता ही कोथिंबीर आपण कापून घेतलेली, तर कोथिंबीरही तुम्हाला चालत नसेल तर टाकू नका. काही ठिकाणी कोथिंबीर जिरं खातात, काही ठिकाणी नाही खात, तर तुमच्याकडे काय चालतं त्याच्यानुसार करा. नाही तर नुसती साधी ही बटाट्याची पिरी भाजी हिरवी मिरची टाकून तरी चालते. तर 2-3 मिनिट फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण काढूया. छान आपली भाजी तयार झाली. आता गॅस बंद करूया. दिसायलाही काय छान दिसते ना, आणि चव तर खूप भन्नाट लागते याची. आता 10-15 मिनिट झाले आपली भाजी तयार झाली. तोपर्यंत पीठही आपलं मस्त छान मुरलेलं आहे. एकदा पुन्हा तोडून घ्यायचं आणि एक गोळा तोडून घ्यायचा लटण्यासाठी. तुम्हाला पराठा छोटा मोठा केवढा पाहिजे त्याच्यानुसार गोळा घ्यायचा आणि हे पीठ पुन्हा झाकून ठेवायचं. गोळा घेतलेला आहे आणि हे जे पीठ घेतलं आहे आपण पराठ्याला लावण्यासाठी, हे बगरचंच पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पराठा पटापट लाटला जाईल. आता आपण हा काही कणिकचा वगैरे किंवा मैद्याचा पराठा लाटत नाही आहे, त्याच्यामुळे याला तळे वगैरे जातीलच. त्याला एक करायचं, थोडं आजूबाजूने दाबून घ्यायचा. पण चव खूप भन्नाट लागते, कारण एरवी उपासाला आपण साबुदाणा वडा करतो, तेलकट काही काही खात असतो, खिचडी खात असतो साबुदाण्याची, तर त्याच्यामुळे काय होतं ना आपल्याला उपासाला खूप त्रास होतो, ॲसिडिटी वगैरे, परत डोकेदुखी काही काही त्रास होतात दिवसभर उपास करायला. मग काय करायचं, हे पराठे अगदी म्हणजे तेलाचा वापरच नाही इथे, मस्तपैकी तुपातच शेकायचे आणि तुपातच भाजी पण बनवलेली आपण, त्याच्यामुळे त्रास पण होत नाही आणि पोटही छान भरतं आणि होतातही झटपट. पटकन सावधानी मस्तपैकी भाजून दळून घ्यायचे बटाटे, उकळून घ्यायचे. 2 याच्यात आपल्याला बटाटे उपयोगी पडतात, याच्यात टाकायला पण पराठ्यात आणि नंतर भाजीला पण. तर तुम्ही इथे असंच पराठाही राहू देऊ शकतात शेकायला, किंवा कापूनही घेऊ शकतात. अशी काठाची प्लेट वगैरे झाकण असेल ना डब्याचं, त्याच्यात हे कापून घ्यायचं. आहे झाकण डब्याचं, हे बघा, त्याच्याने मी असं दाबून घेते म्हणजे त्याचे काठ निघून जाते आणि दिसायलाही चांगलं दिसेल. आणि उरलेलं पीठ आपण पुन्हा गोळ्या घेऊन त्यावेळेस घ्यायचं. हे बघा किती सुंदर पराठा तयार झालेला आहे आपला. आता शेकून घेऊया मस्तपैकी. आपण तवा तापून घेतला आहे, त्याच्यावर पराठा टाकून घेतला आहे. आणि तुम्हाला काय आवडतं त्याच्यानुसार शेकून घ्या, तेल तूप वगैरे बटर वगैरे असं. तर मी इथे गावठी तूप आहे गावराणी घरचंच, त्याच्याने शेकणार आहे. तर इथे पलट करून घेऊया उलटणीच्या साह्याने, पुन्हा पलट करूया आणि आता तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे हे गावराणी तूप लावतोय आपण, त्याच्यामुळे पराठे खूप चवदार लागतात. करून बघा मैत्रिणींनो आणि मला कमेंट करून सांगा पराठा कसा वाटला ते. शिवरात्रीला नक्की बनवून बघा, काही जास्त मेहनत वगैरे नाही त्याला, अगदी झटकीपट बनवतात, बनवून तयार होतात आणि घरातल्यांनाही खूप आवडतील ते. तर आलटून पालटून दोघं साईडने मस्त छान शेकून घ्यायचं. वास तर इतकं छान येतोय ना माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते लगेच खायची इच्छा होते. हे बघा आपला पराठा किती सुंदर दिसतोय. आता हा काढून घेऊया. असं आपण दुसरा एक पराठा करून घेतलाय. अगदी सोपा आहे करायला, पटकन होतो आणि कुठलीही प्लेट या झाकण्याच्या साह्याने मस्तपैकी कापून घ्यायचं त्याला गोलाकार येण्यासाठी, कारण तडे वगैरे पडतातच त्याला. मस्तपैकी छान आधी त्याला 1-2 मिनिट असंच होऊ द्यायचं बिना तूप टाकायचं आणि नंतर तूप टाकायचं. वास येतोय मस्त पैकी.
तर आपले दोघंही पराठे छान तयार झाले. घरात त्यांना करून खाऊ आला, सगळेजण तुमचं कौतुक करतील. विश्वास ठेवा माझ्यावर, मी पराठे करून बघा. चला आता गॅस बंद करूया आणि आता सर्व करूया. तर इथे आपण आता पराठा सर्व केलेला आहे, त्याच्यातच ही मस्तपैकी बटाट्याची भाजी सर्व करून घेऊया. तर ह्या भाजीमध्ये मस्तपैकी लिंबू पिळून घ्यायचा आणि सोबत आपण दही घेतलेलं आहे आणि आपले साबुदाणा बटाट्याचे पराठे तुम्ही बघू शकता. आणि किती गार झाले तरी अजिबात ते चिवट वगैरे होत नाही, म्हणजे चिकट वगैरे होत नाही, कारण आपण एक सिक्रेट पदार्थ टाकला आहे ते म्हणजे बगरीचं पीठ. तर माझ्या मैत्रिणींनो, या शिवरात्रीला नक्की तुम्ही हे पूर्ण रेसिपी करून बघा, पराठा आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी. तर रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, न्यू वेट दिली असेल, त्यांनी सबस्क्राईब करा. शेजारीच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्ही कुठली रेसिपी मिस नाही करणार. तर तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या रेसिपी बघता, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.